आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्त शुगर्सच्या पूरग्रस्त छावणीत NDRF जवानांच्या हस्ते ध्वजारोहण. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या पूरग्रस्त छावणीत आज भारतीय स्वातंत्र्याचा 73वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. शिरोळ तालुक्यात प्रलयकारी महापुराने थैमान घातलं आहे. नागरिकांच्या घरादारात पाणी घुसलं, अनेक गावे पाण्याने वेढली. अशा संकट काळात गुरुदत्त शुगर्सने पूरग्रस्तांच्यासाठी कारखान्यावर छावणी सुरू करून पूरग्रस्तांना खूप मोठी आधार दिला. जवळपास 800 जनावरांनाही आश्रय दिला. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी आपल्या माता भगिनींचं रक्षण करणाऱ्या, त्यांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत लष्करी जवान NDRF टीमचे प्रमुख DK सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सन्मान दिला. यावेळी उपस्थित 4000 अधिक पूरग्रस्त लोकांना जिलेबी, मसाले भात आदीचं भोजन देण्यात आलं. यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, धीरज घाडगे, प्रेसिडेंट दत्ता रॉय, SDRFचे जवान, जिल्हा पोलीस यांची टीम, व्हाईट आर्मी तसेच मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त उपस्थित होते.